भोकर जवळील रामानाई तांडा येथे काल संध्याकाळी झालेल्या वादळामध्ये तांड्याची प्रचंड मोठी नासधूस झाली आहे. गावातील घरे जमीनदोस्त झाली आहे. वृक्ष आणि खांब यांची मोठ्या प्रकारे नुकसान झाली आहे. भोकर तालुक्याजवळील असलेले रामानाई तांडा येथे काल संध्याकाळी झालेल्या वादळामध्ये तांड्यात प्रचंड मोठी नासधूस झाली आहे. गावामध्ये अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. जिने व मोठमोठे वृक्षासहित अनेक लहान मोठे वृक्षही भुईसपाट झाले आहेत. तर लाईटचे खांब ना खांब एकतर पडला आहे, वाकला आहे, लटकत आहे आणि यामुळे इथले जगणे नागरिकांना नरक यातना समान झाले आहे. अशा मोठ्या आसमानी संकटात तांड्यातील रहिवासींच्या मदतीसाठी तहसीलदार तलाठ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता परंतु अजूनपर्यंत कुठलीही सरकारी यंत्रणा मदतीसाठी व पंचनाम्यासाठी पोहोचलेली नाही. अनेक वेळा तलाठ्यांशी संपर्क साधूनही येतो शिवाय दुसरं काहीही घडलं नाही. त्यामुळे बाप भीक मागू देना, माय जीव देना अशी अवस्था तांड्यातील नागरिकांची झाली आहे. अच्छे दिन म्हणतात ते हेच का आणि कर्तव्य दक्ष तलाठी व तहसीलदार म्हणतात हे यांनाच का. दोन दिवस होत आले, जनता अंधारात आहे. विजय वाचून दळण मिळण्याचे वांदे झाले आहे परंतु वीज कंपनीची कुठलीही हालचाल दिसेना. जागोजागी झाडे पडून रस्ता बंद झालेला आहे. गाड्यांवरही झाडे पडलेली आहेत पण मदतीसाठी कोणीही नाही. यामुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही अशी अर्थहाक रामनाईक तांडेवासियांकडून येत आहे. पण झोपलेले जिल्हा प्रशासन जर बऱ्या बोलाने नीट होत नसेल तर पुढील योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांनी ठरवले आहे. लातोके भूत बातोसे नाही मानते असे जरी दिसून आले तर या भूतांना लाता मारल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना सांगितले आहे.